बघ आपण अर्थव्यवस्था अतिशय महत्वाचा घटक आहे मानव विकासाचे निर्देशांक विकासाचे खूप सारे निर्देशांक आहेत जसं लिस्ट डाऊन केलेत मानव विकास निर्देशांक असेल असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक असेल लैंगिक विषमता निर्देशांक असेल लैंगिक विकास निर्देशांक असेल बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक असेल खूप सारे निर्देशांक आहेत आपण मानव विकासाचे वेगवेगळे मोजतो नुकताच एक मानव विकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस वीश्च प्रकाशित झाला आहे आता अहवाल असतो भला मोठा चारशे पाचशे पानांचा आणि त्याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात एक थोडस प्रश्न बघितले आयोगाचे पी वाय क्यू तर एक आयडिया येते की कोणत्या प्रकारच्या पॉईंट्सवर आपल्याला प्रश्न विचारले जातील किंवा कोणते पॉईंट्स आपण लक्षात ठेवले पाहिजेत म्हणून उगाच आपण फापट पसारा गोळा करत बसू नये आणि एक मोजके फिक्स पॉइंट्स आपल्याला माहिती असावेत कन्फर्म आकडेवारी माहिती असावी काय काय आकडेवारी आली जी आपल्याला महत्वाची आहे पी आपण ह्या लेक्चर मध्ये बघणार आहोत पुन्हा ह्या लेक्चरचं महत्त्व समजून घ्या कारण आता दोन हजार तेवीस चोवीस अहवाल आलाय मागचे दोन अहवाल जर बघितले आपण तर ते दोन दोन वर्षांचे प्रकाशित केलेत यू एन डी पीने आपल्याला पुढे बघायचं यू एन डी पी काय असते तर यू एन डी पीनी एकवीस बावीसचा चा अहवाल एकत्रच प्रकाशित केलं तेवीस चोवीसचा चा अहवाल एकत्रच प्रकाशित केला जर ही प्रथा परंपरा कायम राहिली तर यू एन डी पी पंचवीस सव्वीसचा चा अहवाल एकत्रच प्रकाशित करेल उदाहरणार्थ ना आपण असं अपेक्षा ठेवू शकतो तर दोन हजार तेवीस चोवीसचा तर आला पंचवीस सव्वीसचा जर अहवाल एकत्र प्रकाशित केला तर तो जवळपास पंचवीसच्या शेवटी शेवटी शे किंवा सव्वीसच्या सुरुवातीला येईल म्हणजे जवळपास दीड वर्ष आपल्याकडं हा एकच अहवाल आहे ज्याच्यावर प्रश्न विचारले जातील म्हणून ह्या वर्षीच्या परीक्षा दोन हजार चोवीसमधल्या आणि दोन हजार पंचवीसमधल्या सुरुवातीच्या काही परीक्षा ह्यांच्यासाठी आपल्याला हाच अहवाल महत्त्वाचा आहे आणि म्हणून ह्या अहवालामध्ये ज्या पाच सहा निर्देशांकांशी संबंधित आकडेवारी आहे ती सगळी आपल्याला पाठ करायची पुन्हा ह्या लेक्चरच्या ज्या नोट्स आहेत जे विकासाचे विविध निर्देशांक हा जो टॉपिक आहे त्याच्या ज्या अपडेटेड नोट्स आहेत अपडेटेड आकडेवारी सहितच्या त्या सगळ्या नोट्स तुम्हाला आपल्या ॲपवर अवेलेबल होतील तिथं तिथून त्या डाउनलोड करता येतील प्रिंट काढून घेता येतील आणि पुढचं वर्षभर तुम्हाला तेवढंच पाठ करायचं आहे एकदम सिंपल सोपा सुटसुटीत विषय बरं सगळ्यात पहिला जो पार्ट आहे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आलाय दोन हजार तेवीस चोवीसचा आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं असतं पुढं पुढं जस जसं ज़़। जाऊ तसं मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला ह्या टॉपिकमधले कोणते कोणते पॉईंट्स लक्षातच ठेवायचे आणि रादर दॅन असं उगच वही घेऊन बसलो जेवण करता करता मानव विकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस नुसार भारताचा क्रमांक एकशे चौतीस इतका आहे एकशे चौतीस इतका आहे असं रट्टा मारण्यात काही पॉईंट नाही आहे बेसिकली तुम्ही जर पाच सहा वेळेस ह्या नोट्स काळजीपूर्वक वाचल्या जरी फक्त तरी सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स कळतील तरी तुम्हाला सगळ्या सगळी आकडेवारी लक्षात राहील परीक्षेला उत्तरं देता येतील म्हणून रट्टा नका मारू जास्तीत जास्त वेळा वाचन करा जास्त फायदा होईल बरोबर मानव विकास अहवाल जो दोन हजार तेवीस चोवीसचा आला आहे आत्ता सध्याचा तो सर्वात रिसेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला का हे काही बेसिक निर्देशांक आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे ह्या सर्व निर्देशांकांबद्दलची रिसेंट आकडेवारी ह्या अहवालामध्ये देण्यात आलेली आहे इनफॅक्ट हे सगळे जे निर्देशांक आहेत हे मानव विकास अहवालामध्येच दिले जातात आता दरवर्षीचा जो मानव विकास अहवाल येतो त्याचं एक विशेष शीर्षक असतं थीम असते काही काही वेळा आयोगाच्या परीक्षांमध्ये आपल्याला ही थीम विचारण्यात आली आहे हा शीर्षक विचारण्यात आलाय सिंपल थीम लक्षात ठेवायचं जनरली काय करायचं एक बेसिक आयडिया तुम्हाला देऊन ठेवतो हो तुम्ही ज्या वर्षीची परीक्षा देणार आहात त्याच्या मागचे एक दोन तीन अहवालांचे शीर्षक वाचून ठेवायचे जसे ह्या नोट्समध्ये मी तुम्हाला दोन हजार अठरा एकोणीस पासूनच्या अहवालांचे शीर्षक इनफॅक्ट दोन हजार अहवालांचे शीर्षक शीर्षकांनी त्या अहवालात भारताची काय स्थिती होती हे पण दिलंय पाठ नाही करायचंय ते पण त्याला फक्त एक रेफरन्स म्हणून घ्यायचं तुलना करण्यासाठी की आपण काय प्रवास केला आपण जनरली एकशे तीस ते एकशे पस्तीस ह्या दरम्यानच खेळतोय भारत दोन हजार अकरापासूनचं जरी तुम्ही बघितली ना आकडेवारी तरी भारत एकशे तीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यानच खेळतोय आपण उड्या मारतोय खूप कमी झालेलं नाही आहे खूप वाढलेलंही नाही आपला क्रमांक बघ दोन हजार तेवीस चोवीसचा जो अहवाल आहे आत्ताचा त्याचं शीर्षक आहे ब्रेकिंग द ग्रीड लॉक ग्रीड लॉक म्हणजे जाळ जाड़, ज्या जाळ्यामध्ये आपण अडकलोय ते तोडणं रि इमॅजिनिंग कोऑपरेशन इन अ पोलराइज वर्ल्ड पोलराइज वर्ल्ड म्हणजे ध्रुवीकरण झालेलं जग त्या ध्रुवीकरण झालेल्या जगामध्ये आपण सहकार्य समन्वय ह्यांचं पुनर्कल्पना करतोय की कसं साध्य करता येईल आणि म्हणून आपल्याला ते ब्रेकिंग द ग्रीड लॉक आहे आपल्याला ते ग्रीड लॉक ब्रेक करायचंय पहिला निर्देशांक आहे विकासाच्या विविध निर्देशांकामध्ये मानव विकास निर्देशांक मानव विकास निर्देशांक म्हणजे प्रत्येक देश श्रीमंत होत चाललाय अर्थशास्त्राचा बेसिक उद्देश आहे देशांना श्रीमंत बनवणं म्हणून आपण जीडीपी 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 मोजायला लागलो देश श्रीमंत व्हायला लागले पण असं बरेच वेळा दिसायला लागलं की काही देश श्रीमंत होत आहेत पण त्या देशातल्या श्रीमंतीचा तिथल्या नागरिकांना काही डोमलं उपयोग होत नाही काय उपयोग होत नव्हता म्हणजे लोक बिचारी अतिशय मागासलेली आणि देश श्रीमंत होत चाललाय मग एकोणीसशे नव्वदच्या आसपास पाकिस्तानचे अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारताचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी मिळून प्रत्येक देशातला मानव विकास आपल्याला मोजता येईल का हे काढण्याचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांनी मिळून मानव विकास निर्देशांकाची संकल्पना उदयाला आणली मानव विकास निर्देशांकामध्ये आपण प्रत्येक देशातल्या लोकांचा विकास किती झालाय हे बोजतो त्यानुसार त्या देशाला शून्य ते एकच्या दरम्यान मार्क दिले जातात आणि मग सगळ्यात जास्त विकास झालेला देश ते सगळ्यात कमी विकास झालेला देश असा एक पूर्ण क्रम अशी एक पूर्ण लिस्ट दिली जाते मानव विकास अहवालामध्ये म्हणून मानव विकास अहवालामध्ये खूप सारे निर्देशांक दिले जातात त्याच्यातला सर्वात महत्वाचा निर्देशांक आहे मानव विकास निर्देशांक मानव विकास निर्देशांक एकोणीसशे नव्वद साली ही संकल्पना मांडली दोन्ही अर्थतज्ज्ञ महत्वाचे आहेत पाकिस्तानचे महबूबुल हक आणि भारताचे अमर्त्य सेन आता झालं असं की ह्यांनी ठरवलं तर ह्यांनी निर्देशांकाची डिझाईन बनवली निर्देशांक कसा मोजायचं हो हे ठरवलं आता हे निर्देशांक फास्टमध्ये बघूयात आपण कारण आकडेवारी जास्त महत्वाची संकल्पना वाचून कळतील एकोणीसशे नव्वद सालापासून संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाची एक संस्था आहे ही संस्था दरवर्षी मानव विकास अहवाल प्रकाशित करते आता काय झालंय मध्यंतरी काही दिवस काही वर्ष हा अहवाल नाही प्रकाशित करण्यात आलं पण ते अपवाद आहेत जनरली दरवर्षी हा अहवाल प्रकाशित केला जातो असं म्हणलं जातं स्वतः यू एन डी पीच्या वेबसाईटवर आणि म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम म्हणजेच यू एन डी पी दरवर्षी मानव विकास अहवाल प्रकाशित करते ह्या मानव विकास अहवालामध्ये हे जे निर्देशांक आपल्याला बघायचे त्या सर्व निर्देशांकानुसार देशांचा उतरता क्रम दिला जातो सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारा देश ते सर्वात वाईट कामगिरी करणारा देश अशी लिस्ट दिली जाते प्रत्येक निर्देशांकानुसार जवळपास तीनशे चारशे पानांचा अहवाल आहे वाचत बसतात काही पॉईंट नाही आहे अर्ध आयुष्य जाईल म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जे आयुष्य आपण बाजूला काढलं त्याच्यातलं अर्ध आयुष्य जाईल असं म्हणायचं बरोबर या अहवालामध्ये विविध देशांचा त्यांच्या मानव विकास निर्देशांकानुसार क्रम दिला जातो तो पण उतरता सगळ्यात जास्त विकास ते सर्वात कमी विकास एकोणीसशे नव्वद साली असा पहिला अहवाल सादर केला गेला बरोबर आता हा निर्देशांक काढायचा कसा आता सगळी जण विचारायला लागली तुम्ही बोलताय तर खूप तोंडवर करून की मानवाचा विकास मोजायचा आहे मोजणार कसा मानव विकास निर्देशांक मोजण्यासाठी एकूण तीन क्रायटेरिया विचारात घेतले जातात पहिलं आहे आरोग्य दुसरं आहे शिक्षण तिसरं आहे जीवनमानाचा दर्जा आता एखाद्या देशातलं आरोग्य कसं मोजायचं समजा मी तुम्हाला म्हणलं की स्वित्झर्लं स्वित्झर्लंडमध्ये जन्माला आलेलं बालक सरासरी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षापर्यंत जगेल तेच सोमालिया नावाच्या देशामध्ये जन्माला आलेलं बालक वयाच्या सरासरी पंचवीस वर्षापर्यंत जगेल तर दोन्हीपैकी कोणत्या देशामध्ये आरोग्य चांगलं आहे तुम्ही लगेच मला सांगा स्पष्टपणे ऑफकोर्स स्वित्झर्लंडमध्ये चांगलं आहे बरोबर ऑफकोर्स एखाद्या देशामध्ये लोक जितके जास्त वर्ष जगतात त्या देशामध्ये आरोग्य सुविधा जास्त असल्या पाहिजेत लोकांना इतक्या आरोग्य सुविधा की मरू दिलं जात नाही कॅन्सर डायबिटीज हायपर स्ट्रोक हार्ट अटॅक कोणताही रोग असेल तरीसुद्धा लोकांना मरू दिलं जात नाही वाचवलं जात लिव्हर फेल झालं लगेच ट्रान्सप्लांट करतील आणि म्हणून आरोग्य कसं मोजायचं तर दीर्घ व निरोगी जीवन हे मोजायचं ज्याच्यासाठी आपण जन्मावेळचं अपेक्षित आयुर्मान मोजतो हा निर्देशांक काढण्यासाठी तीन निकष वापरतो आपण दीर्घ व निरोगी जीवन ह्याच्याद्वारे आरोग्य मोजलं जातं आरोग्य मोजण्यासाठी कोणत्याही देशातलं लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ जन्मावेळचं अपेक्षित आयुर्मान विचारात घेतो आपण दीर्घ निरोगी जीवन हा आयाम मोजासाठी जन्मावेळीचं सरासरी आयुर्मान किंवा लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ मोजलं जातं कोणत्याही देशात जन्माला येणारा व्यक्ती त्याच्या वयाच्या सरासरी किती वर्ष जगणं अपेक्षित आहे त्याच्यावरून आपण ठरवतो बरं दुसरं आहे ज्ञानाची सुगमता किंवा ॲक्सेस टू नॉलेज एखाद्या देशामध्ये शिक्षण घेणं किती सोपं आहे किती इझी आहे किती सरळ आहे सहज आहे हे मोजतोय शिक्षणामध्ये मुख्यतः दोन गोष्टी विचारात घेतल्या जातात पहिलं आज ज्या बालकाचं नाव शाळेत घातलं जातंय ते बालक त्याच्या वयाच्या सरासरी किती वर्ष शाळेतलं शिक्षण घेईल म्हणजे आपण भविष्याबद्दल बोलतोय एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कुलिंग किंवा शिक्षणाची अपेक्षित वर्ष असं म्हणतोय आपण शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष आणि शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कुलिंग मध्ये आज ज्या बालकाचं नाव आपण शाळेत घालतोय प्रवेश घेणाऱ्या मुलांनी किती वर्ष शाळेत शिकणं अपेक्षित आहे जसं आपण संविधानाच्या कलम एकवीस अ मध्ये काय म्हणतोय की भारताच्या संविधानानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार असेल म्हणजे ॲटलिस्ट आपल्या देशातला प्रत्येक बालक त्याच्या वयाची सरासरी आठ वर्ष तरी शाळेतलं शिक्षण घेईलच असं अपेक्षित आहे बरोबर ह्याला आपण म्हणतोय एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग आणि मीन इयर्स ऑफ स्कूलिंग म्हणजे काय शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे तर भूतकाळात ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांच्याबद्दल बोलतोय पंचवीस किंवा त्यापेक्षा जे पंचवीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारी जी लोक आहेत त्यांनी शाळेतलं शिक्षण सरासरी किती वर्ष घेतलंय आपल्यासारखे किंवा आपल्या दोन चार वर्षांनी मोठी असणारी लोक बरोबर मी तर आहेत पंचवीस वर्षापेक्षा तुम्ही तुमची तुम्ही एकदम बालक आहात अजून एकदम कवळी कवळी मुलं आहात म्हणून सरासरी किती वर्ष शिक्षण झालं हे मोजलं जातं म्हणजे शिक्षणामध्ये दोन क्रायटेरिया आहेत ज्या लोकांनी भूतकाळात शिक्षण घेतलंय त्यांनी सरासरी किती वर्ष शिक्षण घेतलंय ते मोजायचं जी मुलं शिक्षण घेणार आहेत भविष्यात ती सरासरी किती वर्ष शिक्षण घेणं अपेक्षित आहे हे मोजायचं आणि तिसरं आहे चांगलं राहणीमान तुम्ही एखाद्या व्यक्तीचं राहणीमान कशावरून ठरवाल आज बघा आपल्याकडं आज आपण परीक्षेची तयारी करतोय आपल्याकडं काय असतं दोन तीन टी शर्ट एक दोन ट्रॅक पॅन्ट एक दोन जीन्स विषय संपला एखादा फॉर्मल ड्रेस असतो गावाकडनं कोणी आपल्यासाठी वेळ काढून भेटायला आलंच तर आपल्याला त्याला घेऊन कुठंतरी जाता यावं हॉटेलमध्ये वगैरे जेवण करायला तर चांगला ड्रेस एक काढून ठेवलेला असतो शूज तर असं व्हायचं ना आम्ही जेव्हा तयारी करायचो तर असं दिसायचं की एका रूममध्ये तीन चार मुलं राहायची आणि त्यांचे जर सेम सेम साईज असेल तर तिघा चौघांमध्ये एक शूज असायचा जशी ज्याला गरज असेल इंटरव्ह्यूला जायचं भेटायला जायचं कोणाला तर ते शूज आपलं पॉलिश करून आणा बाप असं आज कमी येत वस्तू का कारण स्वतःचं उत्पन्न नाहीये उद्या तुम्ही ऑफिसर व्हाल उद्या तुम्ही डेप्युटी कलेक्टर व्हाल तहसीलदार व्हाल एस आय व्हाल एएसओ व्हाल पी आय व्हाल बरेच नायब तहसीलदार व्हाल सेक्शन ऑफिसर व्हाल उद्या तुमच्याकडे पैसे येतील आणि मग तुम्ही काय कराल मग तुमच्याकडं दहा बारा फॉर्मल ड्रेस असतील सात आठ जीन्स असतील दहा बारा टी शर्ट असतील पाच सहा ब्लेझर्स असतील दोन तीन प्रकारचे शूज असतील दोन तीन प्रकारचे घड्याळ असतील कारण त्यावेळेस पैसा आलेला असेल आपल्याकडं किती उत्पन्न ह्याच्यावर अवलंबून आहे की आपल्या जीवनमानाचा दर्जा किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे मग जर मला चांगलं राहणीमान आहे की नाही एखाद्या देशातल्या दे लोकांचं ते बघायचं असेल तर त्या देशातल्या लोकांचं उत्पन्न मोजावं लागेल आणि सरासरी उत्पन्न मोजण्याची एक सर्वात महत्वाची संकल्पना आहे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि म्हणून जर मला देशातल्या लोकांचं राहणीमान मोजायचं कारण जगामध्ये जवळपास दोनशे देश आहेत तो अहवालामध्ये तर एकशे त्र्याण्णव देशांचा विचार केला सर्वात शेवटचा जो देश आहे मानव विकासानुसार म्हणजे ज्या देशात सर्वात कमी मानव विकास आहे तो आहे सोमालिया एकशे त्र्याण्णव देश एकशे त्र्याण्णव क्रमांक आहे मग आता ह्या एकशे त्र्याण्णव देशांमध्ये प्रत्येकाला जाऊन विचारावं लागेल दादा उत्पन्न किती दादा उत्पन्न किती दादा उत्पन्न ताई उत्पन्न किती वहिनी उत्पन्न किती मावशी काका शक्य नाही आपल्या देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोक सात जन्म घ्यायला लागतील आपल्याला सगळ्यांचं उत्पन्न विचारायला मग आपण सरासरी काढतो प्रत्येक देशातल्या उत्पन्नाची त्याला आपण म्हणतो दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा प्रपर पर कॅपिटा ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटा जीएन हे मोजण्यासाठी लोकसंख्येची क्रयशक्ती विचारात घेतली जाते लोक किती खरेदी करू शकतात हे मोजतोय आपण आणि लोकांची खरेदी शक्ती त्यांच्या पैशावर अवलंबून आहे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न पर कॅपिटा जियन हे क्रयशक्ती मोजण्याचं साधन आहे मानव विकास निर्देशांक शून्य ते एकच्या च्या दरम्यान मोजला जातो जिथं शून्य सगळ्यात वाईट म्हणजे ज्या देशाचं शून्य असेल त्या देशात काहीच मानव विकास नाही झालेला आणि ज्या देशाचा एक असेल त्या देशातल्या सर्व लोकांचा विकास झालाय मग आता प्रॅक्टिकली कोणत्याही देशाचा मानव विकास निर्देशांक शून्य असणार नाही कारण सोमालिया का असे ना पाच टक्के लोक तरी बरी असतील की नाही दहा टक्के लोक तरी खातपीत असतील की नाही आणि म्हणून शून्य कोणाचाच असणार नाही एक कोणाचाच असणार नाही सगळे देश मध्ये झुलत आहेत सगळे देश मध्ये आहेत शून्य ते एकच्या दरम्यान मोजला जातो शून्य सर्वात वाईट तर एक सर्वात चांगलं आतापर्यंतचे मागचे तीन चार अहवाल लक्षात ठेवायचे हा जो आत्तापर्यंतचा पार्ट तो कॉमन सेन्सचा पार्ट बरोबर आता आकडेवारीचा भाग येईल जसं मानव विकास अहवाल दोन हजार अठरानुसार भारताचा निर्देशांक होता शून्य पॉईंट सहाशे चाळीस भारताचा जागतिक यादीत क्रमांक होता एकशे तीस व सगळ्यात जास्त विकास होता दोन हजार अठराच्या अहवालानुसार नॉर्वेचा सर्वात कमी नायगरचा दोन हजार एकोणीसचा अहवाल दोन हजार अठराच्या अहवालाचं शीर्षक नव्हतं त्याला फक्त स्टॅटिस्टिकल अपडेट असं म्हणण्यात आलं होतं दोन हजार एकोणीसच्या अहवालाचं मात्र शीर्षक बियॉन्ड in इनकम बियॉन्ड ॲव्हरेजेस बियॉन्ड टुडे इन इक्वॅलिटीज इन ह्युमन डेव्हलपमेंट इन द ट्वेंटी फर्ट सेंच्युरी म्हणजे उत्पन्नाच्या पलीकडं जाऊन सरासरीच्या पलीकडे जाऊन आजच्या पलीकडे जाऊन विसाव्या एकविसाव्या शतकातील ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये मानव विकासामध्ये किती असमानता आहे त्याच्यावर फोकस करण्यात आला होता भारताचा निर्देशांक होता शून्य पॉईंट सहाशे सत्तेचाळीस क्रमांक होता एकशे एकोणतीस जो खूप चांगला होता बरोबर मग आला नॉर्वे नायगर सर्वाधिक नॉर्वे सर्वात जवळपास दोन हजार तेरापासून दोन हजार वीस पर्यंत दोन हजार एकोणीस हा दोन हजार वीस पर्यंत दरवर्षी पहिला देश नॉर्वे आणि शेवटचा देश नायगरच आहे किती बरेच किती चांगले देश आहे त्यांना आशीर्वाद मिळेल का नाही आपलं त्यांनी बदललंच नाही आपलं ठिकाण म्हणून पाठ करणं किती सोपं झालं दोन हजार तेरा पासून दोन हजार वीस पर्यंत सर्वात जास्त विकास होता नॉर्वेचा सर्वात कमी विकास होता कॉंग नायगरचा विषय संपला दोन हजार एकवीस बावीस मध्ये पहिल्यांदा हा बदलला पण क्रम बरं दोन हजार वीस मानव विकास अहवाल द नेक्स्ट फ्रंटियर ह्युमन डेव्हलपमेंट अँड द अँथ्रोपोसिन ह्या टॉपिकवर ह्या पॉइंटवर प्रश्न येऊन गेला आहे म्हणजे हा जो अहवालाचा शीर्षक ना अँथ्रोपोसिन ह्या शब्दावर प्रश्न येऊन गेला है? म्हणून अहवालाचे शीर्षक व्यवस्थित लक्षात ठेवा असं म्हणतोय मी पुन्हा पुन्हा आवर्जून अँथ्रोपोसिन म्हणजे अँथ्रोपोसिन म्हणजे मानवाच्या इतिहासातला असा काळ ज्या वेळेसपासून मानवानी आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणावर प्रभाव टाकायला सुरुवात केली बघ आप थंडी वाजायला लागली आपण घरं बांधायला लागलो आपण शेकोटी करायला लागलो आपण टायर बनवलं आपण आगीचा शोध लावला आपण आपल्या पर्यावरणावर प्रभाव टाकायला लागलो आता मग असा काळ ज्या काळात मनुष्य जास्त पॉवरफुल झालाय पर्यावरणापेक्षा आणि तो प्रभाव टाकतो त्याला अँथ्रोपोसिन म्हणलं जातं दोन हजार वीसच्या अहवालाचं शीर्षक अँथ्रोपोसिन वरून होतं द नेक्स्ट फ्रंटियर म्हणजे पुढची सीमा ह्युमन डेव्हलपमेंट अँड द अँथ्रोपोसिन भारताचा निर्देशांक होता शून्य पॉईंट सहाशे पंचेचाळीस क्रमांक होता एकशे एकतीस पुन्हा बघा नॉर्वे नायगर किती चांगले देश आहेत लय चांगले पण आता क्रम बदलला इथून दोन हजार एकवीस बावीस दोन हजार एकवीस बावीसचा आणि तेवीस चोवीसचा हे दोन अहवाल तर मस्त आहेत आपल्यासाठी अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवायच्या दो है, दोन हजार एकवीस बावीसच्या अहवालाचं शीर्षक काय अनसर्टेन टाइम्स कारण कोविड मधून बाहेर आलो आहे जस्ट कोविडने दाखवून दिलं की आपली लायकी काय जगाची साडेसातशे आठशे कोटी लोकसंख्या गपचूप घरात बसून होते अनसर्टेन टाइम्स आहे अनिश्चित वेळ आहे अनसेटल्ड लाईव्स आहे आयुष्य पण अनसेटल्ड आहे बरोबर मध्येच लॉकडाऊन होतंय मध्येच उघडतंय मध्येच वेव्ह येते मध्येच लोक मरत आहेत कोणालाच काही कळत नाही शेपिंग आर फ्युचर इन अ ट्रान्सफॉर्मिंग वर्ल्ड नियमितपणे बदलत जाणाऱ्या जगामध्ये आपण आपल्या विषाला आकार देतोय हे दोन हजार एकवीस बावीसच्या अहवालाचं शीर्षक होतं त्यावेळेस भारताचा निर्देशांक होता भारता शून्य पॉईंट सहाशे तेहतीस आणि भारताचा जागतिक यादीमध्ये क्रमांक होता एकशे बत्तीस इथून मात्र सर्वाधिक विकास आणि सर्वात कमी विकास झालेल्या देशांची नावं बदलली दोन हजार वीस पर्यंत नॉर्वे सर्वात जास्त विकसित होतं दोन हजार एकवीस बावीसच्या अहवालामध्ये स्वित्झर्लंड सर्वात विकसित देश सर्वात जास्त मानव विकास असणारा देश बनला स्वित्झर्लंड आणि सर्वात कमी मानव विकास असणारा देश बनला दक्षिण सुदान नवीन अहवाल आहे ना सर्वात रिसेंट एकदम ताजा तवाना गरमागरम तुमच्यासारखा हॉट हॉट त्या अहवालातले त्याचं शीर्षक पाठ करायचं जो सर्वात सर्वात ताजा तवाना अहवाल असेल ना त्याचं शीर्षक पाठ करायचं भारताचा क्रमांक भारताचा निर्देशांक पाठ करायचा पहिले तीन चार शेवटचे तीन चार देश पाठ करायचे ब्रिक्स देशांमध्ये तुलना करायची सार्क देशांमध्ये तुलना करायची सर्वात रिसेंट अहवालानुसार आणि मग त्याच्या मागचे जे दोन तीन अहवाल आहेत ना त्या दोन तीन अहवालांचं शीर्षक भारताचं क्रमांक निर्देशांक कोणी जास्त विचारत नाही मार्क्स नाहीत विचारत क्रमांक आणि पहिला शेवटचा एवढं पाठ करायचं म्हणून मी बघा जे अगोदरचे आहेत ना त्याच्यात शीर्षक भारताचं निर्देशांक क्रमांक पहिला शेवटचा एवढंच दिलंय आता दोन हजार तेवीस चोवीसचा आलाय आहे ज्याचं टेन्शन आलंय आपल्याला आणि मला एक अनुभव आहे बरं एक बघण्यात आलं आता मागच्या दहा बारा वर्षांपासून मुलांबरोबर वेळ स्पेंड करतो नवीन असा अहवाल आला ना मुलं अशी उतावळी होतात की कुठून कुठून काय काय मिळेल ते सगळंच त्यांना असं चाळून काढायचं असतं आणि म्हणून अननेसेसरी फापट प्रसार आपण हाती लागतो जो काही कामाचा नाही आहे ह्या पूर्ण अहवालामध्ये मी तुम्हाला तो डायरेक्टली निर्देशांकाची आकडेवारी देणं पण मला जमलं असतं पण मानव विकास निर्देशांक काढतात कसं हेच नसेल माहिती तर ते आकडेवारी देऊन तुम्ही रट्टाच मारायला लागल आणि त्या गोष्टीच्या मी पूर्णत विरुद्ध आहे रट्टा मारायचं बरोबर म्हणून प्रत्येक निर्देशांक शॉर्टमध्ये सांगतोय आकडेवारीवर फोकस कर क्लिअर बरं मानव विकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस आणि विश्वास ठेवा ह्या लेक्चर व्यतिरिक्त तुम्हाला जास्त खरंच काही करायची गरज नाही कारण ह्याच्या सगळी रिसेंट आकडेवारी दिली आहे म्हणजे करंट अफेअर्सच्या पुस्तकात सुद्धा नका वाचू परत काय बरं कारण बारा वर्षांचा अनुभव आहे मी एस टी आय झालो दोन हजार बारा साली त्याच्या अगोदर दोन वर्ष तयारी केली म्हणजे चौदा वर्षांचा अनुभव आहे त्या अनुभवातून माहिती ऍटलीस्ट गेस करता येतात की कोणत्या प्रश्न येऊ हो शकेल बरं मानव विकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस शीर्षक आहे ब्रेकिंग ग्रीड लॉक रि इमॅजिनिंग कॉपरेशन इन अ पोलराईज आपण डिस्कस केलं भारताचा निर्देशांक के शून्य पॉईंट सहाशे चव्वेचाळीस पाठ करायचा भारताचा क्रमांक एकशे चौतीस पाठ करायचा आता हा सर्वात ताजा तवाना निर्देशांक अहवाल आहे म्हणून आपण ब्रिक्स देशांची तुलना करूयात ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका जगातल्या सर्वात फास्ट सर्वात जास्त वेगानं वाढणाऱ्या पाच अर्थव्यवस्था त्यांची तुलना केली जाते नेहमी ब्रिक्स देशांचा जर विचार केला तर, के तर सगळ्यात जास्त मानव विकास निर्देशांक आहे ह्यांचा है। क्रमांक निर्देशांक तुमच्या माहितीसाठी दिलाय पाठ करायची गरज नाही फक्त आपल्याला हा क्रम पाठ करायचा सर्वात पहिला देश आहे रशिया खूप जास्त मानव विकास आहे छप्पनवा क्रमांक आहे जगात मग येतो चीन वा क्रमांक आहे मग ब्राझील एकोणनव्वद क्रमांक आहे साऊथ आफ्रिका एकशे दहा आणि भारत शानके साथ सात एकशे चौतीसव्या क्रमांकावर आहोत आपण आता मानव विकास सर्वात कमी आपला आपल्या ह्याच्या ह्या निर्देशांकाच्या बाबतीत असं म्हणू शकतो आपण पण आपल्याला खूप सारी लोकसंख्या सांभाळायची आहे खूप कमी पैशामध्ये म्हणून ह्या गोष्टी होऊ शकतात कॉम्प्लिकेशन्स ऑब्वियस आहेत बरोबर पण ठीक आहे ह्याच्यात थोडंसं आपल्याला मनाला वाईट वाटलंही पाहिजे पण ते साहजिकपणे कारण एकशे चाळीस कोटी लोकसंख्या सांभाळायची आपल्याला बरोबर फक्त जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे म्हणून असं म्हणून काही नाही होत फरक तर क्रम आहे रशिया चायना ब्राझील साऊथ आफ्रिका आणि इंडिया रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आर सी बी आर सी बी विराट कोहली साहेब आहे ना तर आर सी बी म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा शॉर्ट फॉर्म पाठ करायचा एस आय युनिट्स पाठ करतात करता ना पण फिजिक्समध्ये एस आय युनिट पाठ करतो बघत मीटर किलोग्रॅम आणि सेकंद वगैरे एम के सिस्टीम सारखे असते सी जी एस एम के सिस्टीम असतात ना तसं एसआय सिस्टीम तर आर सी बी आणि एसआय असा शॉर्टफॉर्म लक्षात ठेवायचा रशिया चायना ब्राझील साऊथ आफ्रिका इंडिया आणि हा क्रम पुढचं दोन तीन वर्ष तरी बदलणार नाही कारण फरक बघा किती लांब आहे छप्पन पंच्याहत्तर एकोणनव्वद एकशे दहा एकशे चौतीस सगळ्यांमध्ये गॅप खूप मोठा आहे ओव्हरटेक करणं पॉसिबल नाही आहे लगेच एक दोन वर्ष म्हणून हा क्रम असाच राहायला पाहिजे पुढची तीन चार वर्ष तरी ह्याचा अर्थ असा बिलकुल नाही की मी तीन चार वर्ष इथं थांबेलच आणि बघूनच जाईल क्रम बदललेला असे अटक ठेवू नयेत एक दोन वर्ष आपल्याला बरं क्रम हाच राहील पाठ करायचं लोड कमी पटकन निघता येईल बरं सार्क देशांची जर तुलना केली तर श्रीलंका मॉलदीव भूटान बांगलादेश ह्या चार देशांचा निर्देशांक भारतापेक्षा चांगला आहे क्रमांक पुन्हा ह्यांचे पण पाठ नाही करायचे तुलना करण्यासाठी मी दिले सगळ्यात सार्कमध्ये श्रीलंका मॉलदीव भूटान आणि बांगलादेश ह्या चार देशांचा क्रमांक निर्देशांक आपल्यापेक्षा बरा आहे म्हणजे ह्या चार देशांमध्ये भारतापेक्षा जास्त मानव विकास झालेला आहे नेपाळ पाकिस्तान अफगाणिस्तान या तिघांमध्ये भारतापेक्षा कमी आहे सार्क या गटामध्ये एकूण आठ देश आहेत त्या आठ देशांपैकी चार देशांचा आपल्यापेक्षा चांगला आहे तीन देशांचा आपल्यापेक्षा वाईट आहे आपण पाचव्या क्रमांकावर आहोत डन बरं मानव संख्य विकास सांख्यिकी दोन हजार तेवीस चोवीस नुसार हा जो मानव विकास अहवालातली आकडेवारी आहे त्याच्यानुसार सर्वाधिक मानव विकास असणारे देश आहेत स्वित्झर्लंड नॉर्वे आईसलँड हाँगकाँग आणि डेन्मार्क तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये मेनली क्रम विचारतात की मानव विकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस नुसार सर्वाधिक मानव विकास असणाऱ्या देशांचा क्रम पुढील कोणत्या पर्यायात योग्यपणे दर्शवलेला आहे आपल्याला हा क्रम पाठ करायचा आहे कारण पुढचं जवळपास एक दीड वर्ष हाच क्रम पाठ करायचा आहे प्रश्न आले तरी ह्याच क्रमावर येणार आहेत मग पाठ करायला काही हरकत नसावी नस पाठ करायचं इन द सेन्स पुन्हा तुम्ही म्हणाल की सर पाच मिनिटांपूर्वी म्हणत होते पाठ करायला माझा सक्त विरोध आहे पहिलीपासून मला पण ते शिकवण्यात आलंय जे तुम्हाला शिकवण्यात आलंय पाठ करणं म्हणून ते शब्द तोंडात राहिलेत पण जेव्हा मी पाठ करणं हा शब्द वापरतो तेव्हा तेव्हा तुम्ही लक्षात ते ठेवणं अशा अर्थानं घ्यायचंय त्याला स्वित्झर्लंड नॉर्वे आईसलँड हाँगकाँग डेन्मार्क हा क्रम पाठ करायचा सर्वात कमी मानव विकास असणारा देश सोमालिया सर्वात शेवटचा एकशे त्र्याण्णव क्रमांक आहे मग दक्षिण सुदान सेंट्रल आफ्रिका रिपब्लिक नायगर आणि चाड भारताबद्दल काही खूप विशेष आकडेवारी दिली आहे ह्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हणलंय की दोन हजार दहा ते दोन हजार बावीस ह्या कालावधीत भारतातले जे सर्वात गरीब चाळीस टक्के लोक होते सर्वात गरीब चाळीस टक्के लोक त्यांच्याकडं देशातील एकूण उत्पन्नापैकी फक्त वीस टक्के उत्पन्न होतं सर्वात चाळीस सर्वात गरीब चाळीस टक्के लोकांकडे देशाच्या एकूण उत्पन्नापैकी वीस टक्के सर्वात श्रीमंत दहा टक्के लोकांकडे देशाच्या एकूण उत्पन्नापैकी सत्तावीस पॉईंट आठ टक्के उत्पन्न होतं आणि सर्वात श्रीमंत एक टक्के लोक आहेत ना जे सगळे पेज थ्री लोक म्हणजे मोठं लग्न करणारी लोक त्या लोकांकडं राष्ट्रीय एक टक्का लोकांकडं देशाच्या एकूण उत्पन्नापैकी एकवीस पॉईंट सात टक्के उत्पन्न आहे इतकं जास्त उत्पन्न ही एक आकडेवारी महत्वाची आहे आता हा टेबल दिलाय मी टेबलमध्ये तो अहवाल कोणत्या वर्षीचा आहे त्याचं शीर्षक काय आणि त्या वर्षी भारताचा क्रमांक निर्देशांक किती होता हे तुमच्या रेफरन्ससाठी दिलंय दोन हजार दहा पासून दोन हजार तेवीस चोवीस पर्यंतचा आहे वेळेनुसार वाचत राहा हा टेबल पाठ करायचा नाहीये भारताने पण स्वतःचा मानव विकास अहवाल प्रकाशित केला होता आजपर्यंत दोनदा प्रकाशित केला आहे पहिला दोन हजार एक मध्ये दुसरा दोन हजार अकरामध्ये दोन हजार अकराचा जो मानव विकास अहवाल होता त्याचं शीर्षक आहे सामाजिक समावेशनाकडे टुवर्ड्स सोशल इन्क्लुजन आणि त्यावेळेस इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड मॅनपॉवर रिसर्च नावाची संस्था होती जी नियोजन आयोगाच्या अंडर काम करायची त्या संस्थेने हा अहवाल प्रकाशित केला होता किंवा मोजलं होतं आता नियोजन आयोगच नाही आहे मग ही संस्था पण नाही मग दोन हजार आठ साली भारताची काय आकडेवारी होती त्या ती आकडेवारी ह्या अहवालात देण्यात आली दोन हजार आठ साली भारताचा राष्ट्रीय निर्देशांक होता शून्य पॉईंट चारशे सदुसष्ट त्याच्यामध्ये सर्वाधिक निर्देशांक होता केरळचा असं म्हणलं जातं की आपल्या देशातली काही राज्य युरोपियन स्टँडर्डचं आयुष्य जगतात केरळ सारखी महाराष्ट्रासारखी आणि काही राज्य आफ्रिकन स्टँडर्डचं आयुष्य जगतात जसं छत्तीसगड आहे झारखंड आहे बिहार आहे ओडिशा आहे सर्वात कमी मानव विकास निर्देशांक बघा छत्तीसगडचा शून्य पॉईंट तीनशे अठ्ठावन्न अतिशय गरीब देश एकदम म्हणजे आपल्या देशातला सर्वात गरीब जिल्हे ह्या राज्यात आहेत छत्तीसगडमध्ये सर्वात गरीब राज्य मग सगळ्यात जास्त निर्देशांक असणाऱ्या राज्यांचा क्रम आहे केरळ दिल्ली हिमाचल प्रदेश गोवा पंजाब महाराष्ट्र असा क्रम पाटका आपण गाणं कसं फाट करतो एखादं दे? जय देखो देखो तलवार हे सुलफान गाणे मी गाणे पाठ करत नाही जास्त पण तसं गाणं कसं पाठवतं तसं केरळ दिल्ली हिमाचल प्रदेश गोवा पंजाब महाराष्ट्र केवळ केरळ दिल्ली हिमाचल प्रदेश गोवा पंजाब महाराष्ट्र तर महाराष्ट्राचा सहावा क्रमांक लागतो इथं लिस्टमध्ये सातवा क्रमांक आहे कारण सहाव्या क्रमांकाला ईशान्य भारतातील सगळी राज्य आहेत आसाम सोडून म्हणून तो काही एक राज्य नाही ना राज्यांचा गट आहे मग राज्य म्हणलं तर महाराष्ट्र येईल केरळ दिल्ली हिमाचल प्रदेश गोवा पंजाब महाराष्ट्र महाराष्ट्राचा आहे शून्य पॉईंट पाचशे बहात्तर ही जुनी आकडेवारी आहे दोन हजार अकरा नंतर अहवाल आलेला नाही म्हणून आपल्याला जास्त प्रणगडीत पडायचं नाही बरं आता मानविकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस मधला पुढचा निर्देशांक जो अतिशय महत्वाचा आहे तो आहे इन इक्वॅलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा असमानता समायोजित मानवविकास निर्देशांक आपण म्हणतोय आपल्या देशाचा मानविकास निर्देशांक आहे शून्य पॉईंट सहाशे चव्वेचाळीस आत्ताच्या निर्देशांकानुसार म्हणजे आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाचा विकास निर्देशांक शून्य पॉईंट सहाशे चव्वेचाळीस सा असेल का इम्पॉसिबल काही लोक शून्य पॉईंट आठशे नव्वद शून्य पॉईंट नऊशे दहा हजार रुपये किलो बटाटे झाले तरी रोज वडापाव खाऊ शकतील इतकी श्रीमंत लोक काही का लोक गरीब आहेत खूप सिग्नलवर पैसे मागणारे आपलेच बांधव हो, काही खूप आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुरु आहेत त्यांना चाळीस रुपये किलोचे बटाटे साठ रुपये किलो झाले तर ते बटाटे खाणं बंद करते हे इतके गरीब आहेत मग आपल्या देशामध्ये मानव विकास सगळ्यांचा सेम नाहीये ना असमानता आहे मग त्या असमानतेला लक्षात घेऊन जर मानव विकास निर्देशांक मोजला तर मान भारताचा मानव विकास निर्देशांक येतो शून्य पॉईंट चारशे चव्वेचाळीस चा असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक पण शून्य ते एक चार दरम्यान मोजला जातो जिथं शून्य सर्वात वाईट तर एक सर्वात उत्तम आहे येस पुढचा निर्देशांक जो ह्या अहवालामध्ये देण्यात आला लैंगिक विषमता निर्देशांक लैंगिक असमानता निर्देशांक किंवा जी आय जेंडर इन इंडेक्स दोन हजार दहा साली हा निर्देशांक पहिल्यांदा मोजण्यात आला दोन हजार दहा सालच्या मानव विकास अहवालामध्ये ती मानव विकास अहवालाची विसव्या आवृत्ती होती एकूण तीन निकष वापरून हा निर्देशांक मोजतात ते तीन निकष आहेत प्रजनन स्वास्थ्य म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपल्या देशातल्या स्त्रियांना आणि पुरुषांना किती रिप्रोडक्टिव्ह हेल्थ किंवा प्रजननविषयक स्वास्थ्य मिळते ते, ते मोजतं आता एखाद्या महिलेला प्रजननविषयक स्वास्थ्य मिळते का नाही हे कशावर न बघायचं तर पहिलं आहे माता मृत्यू दर जर प्रसुतीच्या वेळी प्रसुतीशी संबंधित कारणामुळे मातेचा मृत्यू होतोय म्हणजेच तुम्ही मातेला स्वास्थ्य किंवा आरोग्य देत नाही येत आरोग्य सुविधा देत नाही म्हणून माता मृत्यू दर हा खूप महत्वाचा क्रायटेरिया आहे मातांचं आरोग्य मोजण्याचा पौगंडावस्थेतील दर म्हणजे ऍड्युलेशन फर्टिलिटी रेट पौगंड किंवा ॲडुलेशनची स्टेज असते पंधरा ते अठरा व पंधरा ते एकोणीस वर्ष ह्याच्यामध्ये किती मुली बालकांना जन्म देत आहेत आता ह्या वयात मुलींच्या शरीराचाच विकास झालेला नाही आणि त्या जर बालकांना जन्म देत असतील तर दोघांचं मरणं खूप जास्त शक्य आणि म्हणून जर ह्या वयात जन्मदर जास्त असेल किंवा प्रजनन जर दर जर जास्त असेल म्हणजे आपण मुलींना किंवा महिलांना प्रजनन स्वास्थ्य देत नाही आहेत रिप्रोडक्टिव्ह दुसरं आहे सक्षमीकरण किंवा एम्पॉवरमेंट एखाद्या दे देशामध्ये दे महिलांचं सक्षमीकरण झालं का नाही हे कशावरनं बोलणार तुम्ही पहिलं त्या देशातल्या महिला आणि पुरुषांचा संसदेत सहभाग घेते पन्नास पन्नास टक्के महिला पुरुष असतात तर संसदेमध्ये पन्नास टक्के महिला असायला पाहिजे दिसतात का नाही ते तीस टक्के आरक्षणासाठी किती गोंधळ घातला होता आपण बरोबर माध्यमिक शिक्षणाचे प्रमाण दोघांमध्ये पण बघितलंय दोघांनी पण माध्यमिक शिक्षण किती घेतलंय त्याच्यावर दोघांचं सक्षमीकरण ठरेल आर्थिक स्थिती म्हणजे दोघांचा पण श्रमशक्तीमध्ये सहभाग दर किती आहे स्त्री व पुरुषांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग दर किती ह्या आयामांवरून आपण स्वतंत्र स्त्रियांचा आणि पुरुषांचा निर्देशांक काढतो आणि त्याद्वारे दोघांमधली विषमता मोजतो त्याला आपण लैंगिक विषमता निर्देशांक म्हणून म्हणतो खूप वेळा तर ह्या निर्देशांकांची मोजणी कशी केली जाते ह्याच्यावर प्रश्न येतो हा निर्देशांक मोजतात कसा कोणते निकष कोणते क्रायटेरिया वापरतात असाच प्रश्न येतो एकदम साधा सोपा प्रश्न असतो आकडेवारीवर प्रश्न येतात पण तितके तितके फेमस नाही आहेत निर्देशांक कसा मोजतात ह्याच्यावर मात्र प्रश्न येतात बरं लैंगिक विषमता निर्देशांक पण शून्य ते एकच्या दरम्यान मोजला जातो इथं मात्र उलट आहे शून्य सगळ्यात चांगलं आहे शून्य म्हणजे पूर्ण समानता दोघ सेम सेम आहेत शून्य आणि एक म्हणजे वाईट आहे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा विकास काहीच नाही झालेला एक सर्वात वाईट हा मानविकास अहवाल जो आहे आता दोन हजार तेवीस चोवीस नुसार त्यानुसार दोन हजार बावीस साली भारताचा निर्देशांक होता शून्य पॉईंट चारशे सदतीस आपण म्हणलं शून्य चांगलंय शून्याच्या जवळ एक गुड भारताचा क्रमांक होता एकशे आठ हे पण चांगलंय पाठ करायचं ब्रिक्स देशांच्या समूहाचा विचार करता भारताचा निर्देशांक सर्वात वाईट भारतामध्ये सर्वात जास्त लैंगिक विषमता आहे कारण बघा रशिया चायना ब्राझील दक्षिण आफ्रिका आणि इंडिया पुन्हा इथं पण क्रम आर सी पी एस आय असाच आहे बरोबर तर भारताचा क्रमांक फक्त एकशे आठ इतकं फाट करायचं ह्याच्यापेक्षा जा जास्त फाट करायची आवश्यकता नाही सार्क गटामध्ये आपल्याला असं दिसतं की मॉलदीव भूटान श्रीलंका हे तीन देश चांगले आहेत आपल्यापेक्षा नेपाळ बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान इथं लैंगिक विषमताच्या असतंय कारण तिथं राज्याचा धर्म आहे त्यांचा राष्ट्रधर्म आणि त्या धर्मामुळं मग लैंगिक विषमता निर्माण झाली तर फक्त आपल्याला कोणत्या क्रायटेरियाचा वापर करून काढतात आणि भारताचा क्रमांक आहे एकशे आठ इतकं करायचं लैंगिक विषमता निर्देशांकामध्ये सेम तसंच एक लैंगिक विकास निर्देशांक या लैंगिक विकास निर्देशांकांमध्ये तीन आपण वेगवेगळे क्रायटेरिया बघतो ते आहेत आरोग्य स्त्री व पुरुषांसाठी जन्मवेळीचं अपेक्षित आयुर्वान शिक्षण मुले आणि मुलींसाठी शिक्षणाची अपेक्षित वर्षे आणि शिक्षणाची सरासरी वर्षे आर्थिक संसाधनांवरील नियंत्रण म्हणजे त्यांचं उत्पन्न ह्या तीन निकषांवरून आपण स्त्रियांचा विकास निर्देशांक काढतो पुरुषांचा विकास निर्देशांक काढतो आणि मग दोघांचं गुणोत्तर काढून लैंगिक विकास निर्देशांक काढतो ह्याच्यावरून आपण स्वतंत्र स्त्री विकास निर्देशांक आणि पुरुष विकास निर्देशांक मोजला आणि त्यांचं गुणोत्तर काढलं असं लैंगिक विकास निर्देशांक म्हणजे स्त्री विकास निर्देशांक छेद पुरुष विकास निर्देशांक आणि त्यानुसार भारताचा लैंगिक विकास निर्देशांक शून्य पॉईंट आठशे बावन्न HPI, Index, हा आहे स्त्रियांचा विकास निर्देशांक हा पुरुषांचा विकास निर्देशांक ह्या सूत्रामध्ये ठेवलं की तुम्हाला उत्तर मिळेल पुढचा निर्देशांक किंवा एच पी आय व्युमन पॉवर्टी इंडेक्स एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मोजायला सुरुवात केली पण ह्याच्या मोजणीमध्ये काहीतरी ड्रॉबॅक होते म्हणून आपण हा निर्देशांक कॅन्सल केलं आणि ह्याच्या जागी नवीन निर्देशांक मोजायला लागलो एमपीआय किंवा आयामी दारिद्र्य निर्देशांक ओपीएचआय नावाची संस्था आहे ऑक्सफोर्ड पॉवरी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ही संस्था मोजते आणि प्रकाशित केला जातो मानव विकास अहवालामध्ये एच आय मोजताना जे तीन निकष वापरले होते आपण आरोग्य शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा ती तीन तीन ते तीनच निकष इथं पण वापरले जातात पण त्या त्या तीन निकषांमध्ये एकूण दहा कॉम्पोनंट्स आहेत दहा घटक ते दहा घटक विचारात घेऊन हा निर्देशांक मोजतोय आता इथं काय होतंय हा एक गोष्ट लक्षात घ्या इथं हे जे दहा घटक आहेत ना एम पी आय ह्याच्यावर प्रश्न येऊन गेला एकदा ही एम पी आय मोजण्यासाठी एकूण किती घटक विचारात घेतले जातात तर एम पी आय मोजण्यासाठी आपण एकूण दहा घटक विचारात घेतो दहा घटक ते आहेत असे आरोग्यामध्ये दोन आहेत बालमृत्यू पोषण शिक्षणामध्ये दोन आहेत शालेय शिक्षणातील वर्षे शाळेतील उपस्थिती बालकं किती उपस्थित राहतात शाळेत जीवनमानाचा दर्जा ह्याच्यामध्ये स्वयंपाकाचं इंधन तुम्ही केरोसिन वापरताय कोळसा वापरताय का एलपीजी वापरताय स्वच्छतागृह पेयजल वीज निवारा आणि मालमत्ता आता ही दहा घटक आहेत ह्या दहा घटकांमध्ये किती कमतरता आहे किती डेप्रिवेशन आहे किती वंचितता आहे ते बघून आपण एम पी आय मोजणार जर ह्या वरील घटकांमध्ये वीस टक्के ते तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के अभाव असेल तर आपण असुरक्षित गट आहे असं म्हणतो तेहतीस पॉईंट तेहतीस ते पन्नास टक्के अभाव असेल तर आपण म्हणतो बहुआयामी दारिद्र्य त्या देशात पन्नास टक्केपेक्षा जास्त अभाव असेल तर तीव्र बहुआयामी दारिद्र्य असं मानलं जातं आणि मग मा मानव विकास अहवाल जो आहे आत्ताचा दोन हजार तेवीस चोवीस नुसार त्याच्यामध्ये भारताचा निर्देशांक आहे बेचाळीस पॉईंट झिरो आता बेचाळीस पॉईंट झिरो म्हणजे आपल्या देशात बेचाळीस टक्के वंचितता आहे बेचाळीस टक्के डेप्रिव्हेशन रेट आहे नागवणूक दर असा आयोगाने शब्द वापरला होता तर आपल्याकडे बेचाळीस टक्के नागवणूक दर आहे बेचाळीस टक्के म्हणजे आपण कुठं आलो तेहतीस पॉईंट तेहतीस ते, ते पन्नास टक्क्यांच्यामध्ये म्हणजेच शागटाला बहुआयामी दारिद्र्य म्हणलं जातं म्हणजेच भारत बहुआयामी दारिद्र्य गटामध्ये मोडतो तर इथं बेचाळीस भारताचा एम पी आहे आणि त्यानुसार भारत बहुआयमी दारिद्र्य गटात मोजतो हे लक्षात ठेवायचं आणि हे तीन क्रायटेरिया लक्षात ठेवायचे वीस टक्के ते तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के त्याला ते असुरक्षित गट म्हणतो तेहतीस पॉईंट तेहतीस ते टक्के ते, ते, ते पन्नास टक्के त्याला आपण बहुआयमी दारिद्र्य म्हणतो आणि पन्नास टक्केपेक्षा जास्त डेप्रिव्हेशन रेट किंवा नागवणूक दर किंवा वंचितता असेल तर त्याला आपण तीव्र बहुआयमी दारिद्र्य असतो हा झाला पुढचा निर्देश जागतिक उपासमार निर्देशांक आहे ग्लोबल हंगर इंडेक्स आता हा अहवाल मात्र वेगळा आहे सेपरेट आहे हा मानव विकास अहवालात येत नाही हा वेगळा आहे पण मी म्हणलं चला लगे हात आहे आपण घेतोय सगळे निर्देशांक तर हा पण घेऊन टाक इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट इफ्री नावाची संस्था आहे ह्या संस्थेने दोन हजार अठरा दोन हजार सहा सालापासून निर्देशांक काढायला सुरुवात केली पण आतमध्ये त्यांचे काही मतभेद झाले भांडणं झाली म्हणून दोन हजार अठरा सालापासून ह्या संस्थेनी ह्या निर्देशांकाच्या प्रकाशनातून आपला सहभाग काढून घेतलाय म्हणून आता सध्याला इफ्री ही संस्था जागतिक उपासमान निर्देशांकाच्या प्रकाशनाशी संबंधित नाही मग आत्ता फक्त दोनच संस्था आहेत ज्या जा जागतिक उपासमान निर्देशांक प्रकाशित करतात त्या दोन संस्था आहेत वेल्थ हंगर हिल्फ जर्मनी आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड आयर्लंडमधली म्हणून वेल्थ हंगर हिल्फ आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड ह्या दोन संस्था मिळून जागतिक उपासमान निर्देशांक मोजतात पूर्वी इफ्री मोजायची पण इफ्प्रीने आपला सहभाग काढून घेतला दोन हजार सहा साली पहिल्यांदाच हा निर्देशांक प्रकाशित केला गेला होता दरवर्षीच्या निर्देशांकाला एक सेपरेट टायटल दिलेलं असतं विषय मी तुम्हाला दोन हजार सोळापासून सगळे महत्त्वाचे विषय दिलेत दोन हजार तेवीसकडे जाऊयात द पावर ऑफ यूथ इन शेपिंग फूड सिस्टीम्स तरुणांची ताकद आपल्या अन्न प्रणालीला आकार देण्याची ह्याच्यावर आधारित हे अहवाल होता दोन हजार तेवीसचा या निर्देशांकामध्ये देशांना शून्य ते शंभरच्या दरम्यान गुण दिले जातात जिथं शून्य सगळ्यात चांगलं आणि शंभर सर्वात वाईट शून्य सर्वात उत्तम शंभर सर्वात वाईट आता एक गोष्ट लक्षात घ्या बरं काही निर्देशांकांमध्ये शून्य सगळ्यात चांगलं असतं काही निर्देशांकांमध्ये जास्त असणं चांगलं काही निर्देशांकांमध्ये कमी असणं चांगलं ते एक लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला जसं मानव विकास निर्देशांकामध्ये जास्त असणं चांगलं पण लैंगिक विषमता निर्देशांकामध्ये कमी असणं चांगलं जागतिक उपासमान निर्देशांकांमध्ये कमी असणं चांगलं कसं जागतिक उपासमान निर्देशांकानुसार उपासमारीचे प्रकार दिलेत एकूण पाच जर नऊ पॉईंट नऊ पेक्षा कमी असेल हा निर्देशांक एखाद्या दे देशाचा तर आपण म्हणू कमी उपासमार आहे दहा ते एकोणीस पॉईंट नऊ असेल आपण म्हणू मीडियम हंगर आहे मध्यम उपासमार वीस ते चौतीस पॉईंट नऊ असेल सिरियस हंगर आहे गंभीर उपासमार पस्तीस ते एकोणपन्नास पॉईंट नऊ असेल भयावह उपासमार असेल अलार्मिंग आणि अत्यंत भयावह उपासमार असेल पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त तर त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रीमली अलार्मिंग धोक्याची घंटा हे पाच प्रकार आहेत आता त्यांनी आहे ना खूप एकदम आयडियल राहण्यासाठी नऊ पॉईंट नऊ एकोणीस पॉईंट नऊ चौतीस पॉईंट नऊ एकोणपन्नास पॉईंट नऊ असं केलंय आपण इतके हुशारी नाही दाखवायची आपण आपलं जमिनी जमिनीवरच राहायचं भूतलावर आपण काय लक्षात ठेवायचं दहापेक्षा कमी दहा ते वीस वीस ते पस्तीस पस्तीस ते पन्नास पन्नासपेक्षा जास्त लक्षात ठेवताना असं ठेवू परीक्षेत बघताना तर येईलच ना दहा नऊ पॉईंट नऊ म्हणजे दहा कस करू आपण मग दहापेक्षा कमी कमी उपासमार दहा ते वीस वीस ते पस्तीस पस्तीस ते पन्नास पन्नासपेक्षा पेक्षा जास्त क्लिअर गुड जी एच आय दोन हजार तेवीस सर्वात रिसेंट अहवाल हाय दोन हजार चोवीसचा येईल जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला टेलिग्रॅम चॅनलवर त्याचे देऊन टाकेल रिपोर्ट्स आता टेलिग्रॅम चॅनल आय होप तुमच्या सगळ्यांकडे रमेश रुणवाल डॅश इकॉनॉमिक्स नावाचं टेलिग्रॅम चॅनल आहे आपलं ह्या टेलिग्रॅम चॅनेलवर तुम्हाला हे असे काही करंट अपडेट्स आले की त्याच्या नोट्स दे एक, आ, मी देऊन टाकेल आणि एक मी जसं म्हणलं की तुम्हाला ॲपवर ह्या नोट्स मिळतील ॲपची लिंक आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेच तर त्या ॲपवर तुम्हाला जाऊन ह्या नोट्स डाउनलोड करता येतील आणि बघताही येतील प्रिंटही काढून घेता येईल बरं भारताचा क्रमांक एकशे अकरावा आहे थोडंसं वाईट वाईट एकूण एकशे पंचवीस देशांचा मोजला हा निर्देशांक त्याच्यात भारताचा क्रमांक एकशे अकरावा आहे भारताचा निर्देशांक अठ्ठावीस पॉईंट आठ आहे अठ्ठावीस पॉईंट म्हणजे आपण ह्या गटात येतोय बघा वीस ते पस्तीसच्या दरम्यान म्हणजेच भारतामध्ये गंभीर उपासमार आहे सिरियस हंगर गंभीर उपासमार गटात समावेश भारताच्या तुलनेत आजूबाजूचे भूकेदंगे लोकसुद्धा खूप चांगले आहेत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ श्रीलंका या शेजारील देशांची स्थिती उत्तम आहे असं दिसतं बरं या निर्देशांकानुसार भारताची कामगिरी जर बघितली तर दोन हजार साली अडतीस पॉइंट चार होतं आपलं निर्देशांक म्हणजे आपण भयावह उपासमारमध्ये होतो मग दोन हजार आठमध्ये पस्तीस पॉईंट पाच होतं तरी पण भयावह उपासमारमध्ये होतो दोन हजार पंधरामध्ये आपण एकोणतीस पॉईंट दोनमध्ये मध्ये आलो म्हणजे गंभीर उपासमार आणि आता अठ्ठावीस पॉईंट सात आहे म्हणजे गंभीर उपासमार सध्या भारताचा समावेश गंभीर उपासमार गटामध्ये होत बरोबर याच्यानंतर गिनी निर्देशांकाची पण आकडेवारी मानव विकास अहवालात दिली जाते गिनी निर्देशांक आपण बघतो असमानता मोजण्याचं निर्देशांक गिनी निर्देशांक शून्य ते एकच्या दरम्यान मोजतात जिथं शून्य सगळ्यात चांगलं आणि एक सर्वात वाईट जर तसं बघितलं आपण तर गिनी गुणांक भारताचा आता ह्या अहवालामध्ये गिनी गुणांकानुसार पण आकडेवारी दिली आहे बरं म्हणून मी गिनी गुणांकाची पण आकडेवारी घेतो मानव विकास अहवाल दोन हजार चोवीस तेवीस चोवीसनुसार नुसार भारताचा गिनी गुणांक होता चौतीस पॉईंट दोन आता तुम्ही म्हणाल सर ते एकच्या दरम्यान मोदला जातो तुम्ही म्हणता चौतीस पॉईंट दोन तर खरं हा शून्य पॉईंट तीनशे बेचाळीस आहे पण हे पाठ करणं अवघड जातं म्हणून आपण ह्याला शंभरनी गुणलं तसं सगळ्यांच्याच निर्देशांक शंभर निगुनो आणि चौतीस पॉईंट दोन येईल म्हणून मानव विकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस नुसार भारताचा गिनी निर्देशांक आहे चौतीस पॉईंट दोन ब्रिक्स देशांची तुलना आता भारताचा निर्देशांक सगळ्यात कमी आहे बरं ब्रिक्स देशांमध्ये आणि म्हणून भारतात आर्थिक विषमता सगळ्यात जास्त आहे सॉरी आर्थिक विषमता सगळ्यात कमी आहे लैंगिक विषमता आपण म्हणलो होतं सगळ्यात जास्त आहे पण आर्थिक विषमता भारतात सगळ्यात कमी आहे भारताचा निर्देशांक आहे चौतीस पॉईंट दोन सर्वात कमी आर्थिक विषमता तुम्हाला हा क्रमसुद्धा पाठ नाही करायचा फक्त एक पॉईंट मी तुम्हाला सांगून ठेवतो हो, प्रश्न आला तर तुम्ही जिंकले नाही प्रश्न आला तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही वाया थोडे जाणार ज्ञान ब्रिक्स देशांचा विचार केला तर सर्वात कमी आर्थिक विषमता आहे भारतामध्ये आणि सर्वाधिक आर्थिक विषमता आहे दक्षिण आफ्रिकेत एवढंच लक्षात ठेवायचं क्रमसुद्धा नाही पाठ करायचं भारताचा आकडा पाठ करायचा चौतीस पॉईंट दोन दुसऱ्यांचा कोणाचा आकडाही बघायचा नाही क्रमही पाठ करायचा नाही नावंसुद्धा वाचायची नाही भारताचा सगळ्यात कमी निर्देशांक आहे म्हणून भारतामध्ये सर्वात कमी आर्थिक विषमता आहे साऊथ आफ्रिकेमध्ये सगळ्यात जास्त आर्थिक विषमता आहे सार्क देशांचं तर काहीच बघायचं नाही फक्त तुमच्याकडे एका ठिकाणी सगळी आकडेवारी असावी म्हणून मी दिलीय बस विषय संपला मग पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भारत मालदीव भूटान श्रीलंका अफगाणिस्तान यांची आकडेवारी दिली आहे मी तुम्हाला तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी राहू दे बस अशा पद्धतीनं आपण हे सगळे महत्वाचे जे मानव विकास निर्देशांक आहेत ते सगळे महा महत्त्वाचे मानव विकास निर्देशांक बघितलेत आपण हे एवढे मानव विकास निर्देशांक व्यवस्थित करा ऑलमोस्ट ह्या टॉपिकवर येणारे माझं असं गेस आहे अगेन मी काही असं क्लेम नाही करत किंवा गॅरंटी नाही देत पण नव्याण्णव टक्के प्रश्न ह्या इतक्या पॉईंट्सवरून सुटतील मानव विकास अहवालावर येणारे अगेन तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि लॉजिक तुमचं डेव्हलप असायला पाहिजे जेणेकरून जर त्यांनी घुमून फिरून प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येईल अभ्यास करत राहा चांगलं आणि काही लागलं मला सांगा मी तुम्हाला श्या नोट्स सॉफ्ट कॉपीमध्ये ॲपवर हो आहे तिथून तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट काढून घेत आहे थँक्यू व्हेरी मच विश ऑल द व्हेरी बच अभ्यास करत राहा खूप मोठे व्हा माझ्या शुभेच्छा आहेत कायम